सहज त्यांना बोलवायला म्हणून आलो तर ते म्हणाले की ये तो मिशन है और ये आपको पेशन्स के साथ करना चाहिए. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लट्स अप मराठी मधुराव बोरुते ब्लॉग. याच कार्यक्रमाचं सादरीकरण आणि राजभवनात झालेलं आहे. मधुरा स्वतः आहे आपल्यासोबत. सादरीकरण झालेलं आहे, उत्तम सादरीकरण झालेलं आहे आणि खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत. राज्यपाल येऊन गेले, त्यांनाही आवडलंय. आता तुला काय भावना आहे? खरं सांगायचं आत्ता शब्द नाहीत अशी भावना आहे, कारण एकतर हा घाट घातला, सुरू केला तो फक्त या प्रयत्नाने की आपली मराठी भाषा पोहोचावी आणि आपण शिकलो ते लोकांनाही कळलं तर त्यांना मजा वाटेल अशा ह्याने. पण आता त्याचं स्वरूप इतकं मोठं झालं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचतं आहे आणि लोक जे पाहून जातात त्यांना त्याची गरज कळते. म्हणजे ज्या उद्देशाने आम्ही सुरू केलं त्यात आता ह्यांचाही वाटा आहे, किंवा हे सुद्धा आता भर घातली आहे या लोकांनी असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आता ही सगळे मिळून भाषा पुढे नेण्याचा हा प्रवास आहे असं मला वाटतंय आणि खूप खुश आहे मी. मराठी भाषा आणि त्याविषयी 2 ते 3 तासात सादरीकरण होणं म्हणजे ते खरंच अशक्य गोष्ट आहे, पण त्याचे विविध टप्पे छान पद्धतीने प्रत्येक बाजू मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे सगळं कसं जुळून आलेल तुमची सगळी टीम जी? मी आणि समीरा, खरं तर आम्ही सुरुवात केली ज्यावेळेला तेव्हा आम्ही हे ठरवलं होतं की जे प्रतिथ यश असे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, त्यांचं लिखाण घ्यायचं नाही. मराठी भाषेविषयी आपल्याला ज्या गोष्टी माहीत आहेत त्याच सांगण्यात अर्थ नाही. जे माहीत नाही आहे किंवा ज्यांनी मोठं मोठं काम केलं आहे जे माहीत नाही आहे ते सांगायचं असेल, पण ते सांगण्यासाठी हे माध्यम जे आहे की नाटकाच्या माध्यमातून सांगितलं तर ते आवडतं, लक्षात राहतं आणि त्यामुळे आम्हाला थोडं सोयीचं होतं, सोपं होतं ते. आणि त्यामुळे त्या पद्धतीनेच पुढे गेलो की ते टप्पे निदान गाठायचा प्रयत्न करायचा, कारण 2 तासामध्ये साहित्य आपलं मावणारच नाही आहे. पण निदान हा एक प्रयत्न आहे, हे पाऊल तर सुरू केलं आहे. कदाचित काही भागांनंतर आम्ही वेगळं लिखाण घेऊ किंवा वेगळा शोही करू, माहीत नाही. राजभवनात का ते त्याविषयी थोडं सांग आम्हाला, कारण एक खूप वेगळा माहोल आहे इथला. माहोल आहे नाही, खरंच. एकतर काय झालं, मधुरावला मला कोविड योद्धा पुरस्कार मिळाला तेव्हा मी राजभवनात आले आणि त्यावेळेला लक्षात आलं की आपले जे राज्यपाल आहेत ते साहित्यप्रेमी आहेत. त्यांनी मराठी पण खूप वाचलं आहे, ज्ञानेश्वरी वाचली आहे त्यांनी. आणि मग ज्यावेळेला हा उपक्रम करायचा ठरवला त्यावेळेला मला असं वाटलं की असं कोणीतरी हवं की ज्यांनी ज्यांना कळेल की ह्याची गरज आम्हाला का वाटली किंवा आम्हाला हा कार्यक्रम करावासा का वाटला. आणि आम्ही सहज त्यांना बोलवायला म्हणून आलो तर ते म्हणाले की ये तो मिशन है और ये आपको पेशन्स के साथ करना चाहिए. तर ते म्हणाले की यही पे रखते हैं शो. आमच्यासाठी खरं तर भाग्याचीच गोष्ट होती आणि आज ते सगळं जुळून आलं, कारण राजभवनातल्याही अनेक जणांनी खूप छान मदत केली. कारण मला वाटतं त्याचा मूळ धागा हा होता की मराठी भाषा. खूप छान सादरीकरण झाले आणि पुढचे जे प्रयोग होतील, हे कार्यक्रम होतील, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही. थँक्यू, थँक्यू तुम्ही सगळे आलात. आय एम व्हेरी थँकफुल, कारण मला असं वाटतं की तुम्ही माध्यम आहात हे सगळं पोहोचवण्याचं. आणि मला खात्री आहे की आता कार्यक्रम बघून तुम्हालाही वाटलं असेल की हे पोहोचायला हवं आणि त्यामुळे तुम्ही सगळे इथे आलात, अशी आपली फॅमिली आली, कुटुंब आलं असं वाटलं. त्यामुळे थँक्यू. या कार्यक्रमाचे प्रयोग भरपूर प्रयोग होऊ देत अशी इच्छा व्यक्त. थँक्यू, थँक्यू.